आशा है। आज हम गंगापुर डैम पे आए हैं। मैंने आज बोटिंग की और मुझे बोटिंग करके बहुत मजा आया। माझं नाव वसंत एरम। मी MTDC मध्ये डाई मास्टर म्हणून काम करतो। आता सध्या इथे MTDC चं जे बोट क्लब आहे तिथे आम्ही हे पर्यटकांसाठी बोटिंग सेवा चालू केली आहे। तर इथले येणारे पर्यटकांचा तर चांगला प्रतिसाद आहे आणि सगळी लोकांना एक उत्सुकता होती बोटिंग केव्हा चालू होणार। ते आता दोनच दिवस झाले आपलं बोटिंग चालू होऊन आणि लोकांना ते फार आवडायला लागलं आहे। लोक परत राईडसाठी परत बुकिंग करत आहेत आणि इथल्या स्थानिकांना पण एक चांगला रोजगार निर्माण झाला आहे। तर MTDC ने एक चांगला उपक्रम चालू केला आहे आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांना एक चांगलं नवीन एक संधी मिळेल आणि रोजगार पण भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल। थँक यू। बहुत ही साफ है, सब बोट्स की कंडीशन मेंटेनेंस सुपर्ब है, बहुत ही मजा आया, सबको आना चाहिए यहाँ। बहुत अच्छा है कि ये खुल गया फिर से और लोग आ सकते हैं, इसका आनंद ले सकते हैं। इतनी सुंदर जगह है, बहुत अच्छा बनाया गया है और फैसिलिटीज बहुत ही बढ़िया है। थैंक यू सो मच और सबको बहुत अच्छा लगा। और स्कूटर राइड और बम्पी राइड दोनों बहुत अच्छा है। पूर धरणमध्ये हे जो प्रकल्प चालू केला शासनाने तो अतिशय सुंदर आहे आणि प्रत्येक सी डायव्हिंगमध्ये जे असतात ते सगळे इथं ह्या लोकांनी छान राबवलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने इथे व्हिजिट द्यायला काही हरकत नाही। थँक्यू। पूर आहे, मी तारकर्लीला राहणार आहे, मालवणला राहणार आहे। तारकर्लीला आमचं ऑफिस आहे, इंडियन इन्स्टिट्यूट स्कूबा डायविंग सेंटर आमचं ऑफिस आहे। आणि आम्ही कोविडमुळे आम्हाला इकडे पाठवण्यात आलं आहे नाशिकला। नाशिकला MTDC चा बोट क्लब आहे, मोठं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे। मग तिकडे आम्ही पूर्ण टीम, आमची 12 लोकांची टीम आलेली आहे। त्याच्यातून आम्ही बोटिंग चालू केल्या आहेत। ज्या बोटी होत्या त्या आम्ही रिपेअर करून त्या चालू केल्या आहेत। प्लस आम्ही इकडच्या लोकल मुलांना ट्रेन करून त्यांना आम्ही पुढचं ते बोटिंगचं ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो। सध्या ते चालू आहे बोटिंग, ते चालू असल्यामुळे त्यांना ते ट्रेनिंग पण दिलं जातं आणि त्यांची इंटर्नशिप पण होते आतमध्ये। कल्पना राबवली नाशिकमध्ये बोटिंग संदर्भात, कारण की आपण तारकर्ली गोवा इकडे तिकडे अनेक ठिकाणी बघत असतो आणि आपल्याला वाटलं की आपल्या नाशिकला पण असं लाभावा प्रकल्प, पण मस्त वाटलं आणि येऊशी वाटल पर्यटकांना पण आणि चांगलं प्रतिसाद भेटल अशी माझी शक्यता। बरं नाही, खूप चांगलं वाटतं इथे सगळं फॅमिलीला आपण आणल्यामुळे, म्हणजे एक आपण सगळं आपलं विसरून जातो, दुःख वगैरे काय असेल ते आनंदमय क्लायमेट आहे। येथील पालकमंत्र्यांचे आभार मानतो आम्ही की त्यांनी हा प्रकल्प रखडलेला होता तो परत चालू केला।